विशाल परदेशी ना कुठे अंडर थेट प्रश्नाला भेटणार असं म्हणत गाव ते शहर खुल्या चर्चेला वाव वाव हा वादा जो आहे तो पूर्ण करत संवाद यात्रा जी आहे ती पोहोचली आहे फलटण मध्ये. सातऱ्यातल्या फलटण मध्ये आपण आहोत आणि अर्थात फलटण बद्दल वेगळं काय सांगायला पाहिजे. फलटण ही खरं तर इथली फार मोठी या अर्थाने वेगळी भूमी म्हणली जाते की काही काळ म्हणे इथे फार मोठ्या प्रमाणात फळांचं उत्पादन व्हायचं आणि या दृष्टीने देखील या भूमीला ओळखलं जातं. ही एक जिरायती बागायती तालुका म्हणून देखील या भागाला ओळखलं जातं. शिवाय राजेंची भूमी म्हणजे अर्थात नाईक निंबाळकर कुटुंबाची किंवा राजेंची भूमी म्हणून देखील फलटणची ओळख आहे. अशा सगळ्या फलटणमध्ये जर आपण असं गृहित धरलं एक वेळ की सगळं सुजलाम सुफलाम आहे तर काही प्रश्न उरलेत का, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात का, स्थानिक पातळीपासून तर थेट केंद्रापर्यंत आवाज द्यावा असे काही प्रश्न उरलेले आहेत का, त्याची उत्तरं जी आहे ती आपण मिळवण्याचा प्रयत्न आजच्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. थेट आपण सुरुवात करतो एक ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर आहेत त्यांच्यापासून. काय प्रश्न आहे आपला? या तालुक्यामध्ये सामान्य माणसासाठी आतापर्यंत 25-50 वर्षामध्ये या फलटण शहरामध्ये तालुक्या दृष्टीने एकही प्रशासकीय भवन झालं नाही, प्रशासकीय कार्यालय झालं नाही. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये 97 साली MIDC करत असताना MIDC संघर्ष समितीनं आंदोलन केलं. दशरथ फुले, तुकाराम गायकवाड, हेमंत निंबाळकर, सगळे आढाव, प्राध्यापक रमेश आढाव ह्या सगळ्यांनी आंदोलन केल्यामुळे MIDC स्थापना झाली. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं जे रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय. एक प्रश्न घेऊ, तुमचं काय म्हणणं आहे? प्रशासकीय इमारत माणसाला जी सोयीची झाली पाहिजे. कोण आहे तिथले सत्ताधारी? कोणाचा गट आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादी अर्थ ज्यांना राजगट आहे आपण म्हणू शकतो. म्हणजे मी चला बरोबर राजगट बरोबर हो की नाही? ते म्हणतात की ज्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रशासकीय इमारती इथं व्हायला पाहिजेत, रुग्णालय इथं व्हायला पाहिजे, त्या झाल्या नाहीत. मी का असं नेमकं का राहिलंय? या ठिकाणी सामान्य लोकांसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालय आहे. सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी सेवा मिळतात. ज्यांनी पहिल्यांदा चुकीचं एक या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय केलं ते त्यावेळेला राजगड सत्तेवर नव्हता. ज्यांनी कुणी केलं काय केलं ते रुग्णालय गावाच्या बाहेर नेलं गेलं. कुणी नेलं? त्यावेळेचे आमदार होते प्रस्तापित. कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेसचे होते. काँग्रेसचे होते. आता राष्ट्रवादीच्या ह्याच्यामध्ये सामान्य जनतेला सोयी सुविधा उपलायला काँग्रेस तुमच्या बरोबर आहे ना. मग आता ते परत नूतनीकरण करायचं चाललंय. आता इथे येऊ शकत नाही. किती वर्ष झाली? मूळ प्रश्न काय? उपजिल्हा रुग्णालय हे हॉस्पिटल आहे, प्रशासकीय इमारत होत नाही. आधी प्रश्न समजून द्या. सत्ताधाऱ्यांना प्रश्नच समजत नाही तर उत्तरं काय देणार आहेत? सामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सांगितलं आरोग्य सुविधा नाहीत, त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि प्रशासकीय इमारती कुठला म्हणताय तुम्ही? फलटणमध्ये अशा सर्व ऑफिस एका ठिकाणी, एका सराव एका ठिकाणी अशी प्रशासकीय इमारत 50 वर्षामध्ये आजही झाली नाही. आणि तो ग्रामीण रुग्णाचा प्रश्न, उपरुग्णाचा प्रश्न आहे, तो प्रश्न आज अखेर 30 वर्षामध्ये सुटला नाही. त्याकरता आता हायकोर्टामध्ये दशरथ फुले आणि इतरांनी जनहित याचिका दाखल केली. 30 वर्षापासून कोणाची सत्ता इथं? 30 वर्षापासून आता सत्ता यांचीच आहे. पण पूर्वीचं उपजिल्हा रुग्णालय चिमणराव कदमांनी बांधलं होतं, त्यानंतर ते आज अखेर सुरू झालं नाही. 97 साली राज्यपाल अलेक्झांडर यांच्या हुकमाने जे चालू झालं होतं त्यानंतर ते 15 पुन्हा बंद पाडलं. बेसिक गोष्ट आहे ना, आरोग्य सुविधा हो की नाही पूर्ण केली पाहिजे. प्रशासकीय इमारत गेल्या 70 वर्षापासून जुळी इमारत आहे ती प्रशासकीय इमारतच आहे. त्या इमारतीमध्ये सगळ्या प्रकारची कार्यालय आहे. तिथं तहसील कचेरी आहे, प्रांत ऑफिस आहे, भूमी अभिलेख कार्यालय आहे, सगळी कार्यालय त्या ठिकाणी चालू आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात देखणी जुळी इमारत फक्त संस्थांच्या काळात श्रीमंत कैलासाची मालोजी राजे यांच्या माध्यमातून ती उभा राहिलेली आहे. ठीक आहे, तुमचा अगदी टोकदार विषय की ते स्वतःच कबूल करतात. 70 वर्षापूर्वीची इमारत आहे. 70 वर्षात तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही दिवे काय लावले ते सांगा ना. 70 वर्ष आम्ही भाडेतत्वाच्या इमारतीमध्ये प्रश्न. भाडेतत्वावर इमारत सर, एवढी मोठी जुनी इमारत असताना, सुसज्ज अशी इमारत असताना नवी इमारत करण्याची गरजच नाही ना. आता एवढी मोठी इमारत आहे. आणि ऐका ऐका, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत, त्या ठिकाणी सगळी कार्यालय असताना परत डबल प्रशासकीय इमारत करण्याची गरज काय? एवढी चांगली विषय त्यांचं जर म्हणणं आहे की एवढी प्रशासकीय इमारत आहे तर पाडायची का? तर बारामतीला त्यांचेच नेते अजितदादांनी पंचायत समिती पाडली नवीन बादली, मग हे चुकीच आहे का? आणि आम्ही काय बोलण्यापेक्षा त्यांच्याच नेत्यांनी सांगितलंय फलटण बघा, सुधारणा झाली का? आणि सुधारणा म्हणून तुम्ही काय करता? 30 वर्षात जे फलटणची सुधारणा केली, कुठली इमारत बांधली, कुठली काय केली? उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः
स्वतः त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं फलटण बघा दौंड बघा तिथं सुधारणा झाली का, त्यांनीच सर्टिफिकेट दिलं. उपमुख्यमंत्री स्वतः बोलले गेल्या 20 वर्षापासून ह्या फलटण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः म्हटले बारामतीच्या सभेमध्ये की आम्ही जेवढा तुम्ही इथल्या लोकांनी दंगा करू नका, बाजूच्या तालुके तुम्ही बघा दौंड इंदापूर फलटण तालुके बघा, आमची सत्ता तिथं असून सुद्धा आम्ही तिथला विकास करू शकलो नाही खंत त्यांनी व्यक्त केली. अच्छा थेट उपमुख्यमंत्री खंत व्यक्त सर उपमुख्यमंत्री साहेबांनी असा कोणताही असं काही म्हटलेलं नाही लक्षात घ्या. एक मिनिट सर, फलटणमध्ये नगर परिषदेची प्रशस्त इमारत पाठीमागे उभा आहे, पंचायत समितीची सुद्धा आता मोठी इमारत त्या ठिकाणी उभा केलेली आहे आणि फलटणमध्ये औद्योगिक क्रांती आणि जलक्रांती श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून झाली आहे हे मान्यच करावं लागेल. आज या ठिकाणी 11 प्लांट एमआयडीसी कमिन्स मॅगासाइटचे उपलब्ध आहे, श्रीमंत रामराजेंचंच कार्य आहे. फक्त पाण्याचा विषय म्हणतात, आमचं पाणी बारामतीने पळवलं आणि ह्याला 30 वर्ष दिवा दिलाय. बारामतीचं पाणी आम्ही ओढून कोयना धरणाचं 120 TMC पाणी जे कर्नाटक आणि गुजरातला जाणार होतं ते रामराजे नाईक निंबाळकरांच्या फक्त कल्पकतेने ते आज तुम्ही पाहिलं सालपेच्या घाटातून बघा जे आदरकी पासून खाली गिरवी पर्यंत जो सुजलाम सुफलाम भाग झालाय तो फक्त श्रीमंत रामराजेंच्यामुळेच झालेला आहे. आणि ह्या तालुक्याला तुम्ही अगोदर असं म्हणला की जिरायती म्हणून, खरोखरच तालुक्याला 80% तालुका हा जिरायती होता. सिंचन संपन्न आहे, सिंचन संपन्न आहे आणि तो फक्त आणि फक्त रामराजे नाईक निंबाळकर शेतामध्ये फिरत इमारती वगैरे होतात हा शाश्वत विकास आहे. आज जे ना कितीतरी शेती एका प्रगतीनंतर दुसऱ्या प्रगतीकडे जायचं असतं. औद्योगिकरण घ्या, जी कमन्स कंपनी आहे इंटरनॅशनल कम्युनिस्ट कंपनी MIDC ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामराजे साहेबांनी म्हणतात सगळं समाधानकारक आहे. बरं ठीक आहे. आता इथे या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खरं तर झुंपलेली आपल्याला बघायला मिळते, पण ऍक्च्युली 30 वर्ष आले हेच वातावरण आहे. पण जनतेला आता हे नकोय सत्ताधारी आणि विरोधक. प्रश्न काय तुमचा, मुद्दा काय? आता जे ह्यांचं भांडण चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर हे ऍक्च्युली विरोधक पण आहेत ना, तिथं विरोधकांनी हे मुद्दे उचलले पाहिजे. विषय कसं होत आहे आपत्कालीन व्यवस्था, आता हे कसं झालं, एक मिनिट हे करतायत मार लगत आणि हे करतायत रड लगत. परिस्थिती अशी आहे की आरोग्याच्या दृष्टिकोनातून मध्यंतर जी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जी काही ह्यांना सुखसुविधा पुरवल्या नाहीत नागरिकांना, म्हणजे अक्षरशः इतकी जबरदस्त माणसं मरत होती आपत्कालीन व्यवस्थेमध्ये कोरोनाच्या काळात, एकाही पक्षांनी सत्तेतल्या बी आणि विरोधी बी एकही सोय कसली केली नाही. या ठिकाणी एकानं करायचं हान लगत, एकानं करायचं हान लगत आणि एकानं करायचं रड लगत. बलटणकर जनतेला सत्ताधारी बी नको विरोधक बी नको, आता त्यांना ठीक आहे. रुग्णालयाचा मुद्दा, प्रशासकीय इमारतीचा मुद्दा आपण पूर्ण केला, रुग्णालयाचा मुद्दा पूर्ण करू. रुग्णालयाचा आताच्या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी स्वखर्चाने या ठिकाणी कोरोनाचं हॉस्पिटल चालवलं, मल्टरमध्ये एक चालवलं आणि कोरोनाचं ठीक आहे कोरोनाचा कालावधी आणि उपजिल्हा रुग्णालय हे सांगतात हित केलं आणि सभापतींनी स्वतःच्या दालनात बैठक का घेतली बाहेरचं रुग्णालय चालू करायची याचा खुलासा व्हावा. सभापतींनी स्वतःच्या दालनात बैठक घेतली का नाही हे सांगावं. काय काय म्हणतात उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाच्या काळामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही मोठं कोरोना सेंटर उभं केलं होतं, प्रत्येकाने काम केलं. मला असं म्हणायचं उपजिल्हा रुग्णालय इथला हा कायमचा प्रश्न दिसतोय. आहेत कुठला नाही आहेत की उपजिल्हा रुग्णालय बाहेर नाही, फलटण शहरामध्ये बांधलंय आम्ही. ऐका बाहेर लोकांना जाण्याला अडचण निर्माण होऊ नये म्हणून श्रीमंत रामराजे साहेबांनी ते उपजिल्हा रुग्णालय फलटणच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधलेलं आहे, पंचायत समिती या शेजारी बांधलेलं आहे. ठीक आहे, बोला. केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज ग्रामीण भागातील आमच्या शेतकरी वर्गाला पीक विमा अजिबात मिळलेला नाहीये. परत आमच्या ग्रामीण भागातील डाळी द्राक्ष सगळे निर्यात क्षम होणारे होते, ते चुकीच्या धोरणामुळे आज आमचे रस्त्यावरती आलेले आहेत. 90% आमच्या डाळिंबाच्या बागा ह्या फलटण तालुक्यातून मुक्त झालेले आहेत. हे मी केंद्र शासना भाजपवर बोलतो. राज्याची जबाबदारी तुमच्या सहकारी राज्याचे आता हे धोरणच नाहीत, सगळी किरणाची धोरण आहेत. महागाईचे डिझेल ह्याच्यावर बोला ना तुम्ही, महागाई पेट्रोल डिझेल राज्याने काहीच करायचं. राज्याचं काय आता राज्याचं मला एवढंच बोलायचंय
की गेले तीन वर्ष झाले साखरवाडी कारखान्याची शेतकऱ्यांची उसाची राहिलेली बिलं मिळलेली आहेत. तो महत्वाचा विषय शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. शेतकरी दिलं नाही, कोणी दिलं नाही, कुठल्या कारखान्याने दिलं नाही? साखरवाडी न्यू फलटण शिवराज साखरवाडी कारखाना, तो आता दत्त इंडिया कारखान्याने घेतलेला आहे. पण या प्रश्नात फलटणचे सत्ताधारी याच्यात लक्ष घालणार का? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार का? गेले तीन श्रीमंतांकडे मागणी केली, बोललात त्यांना? केलेली मागणी मग सुटला नाही तरी प्रश्न सुटला नाही. 10 कोटी रुपये येणं बाकी अजून. 10 कोटी रुपये ऊस गेल्या राहिले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा 10 कोटी रुपये. ऐका, साखरवाडी कारखाना काही लोकांच्या चुकीमुळं बंद पडला. तो कारखाना श्रीमंत रामराजे यांनी एका कंपनीला चालवाय दिला आणि त्या माध्यमातून सर्व ऊसाची बिलं आजपर्यंत अदा केलेली आहेत. चुकीच्या प्रशासन त्या ठिकाणी होतं. त्या काळात ती बिलं रामराजेंच्या काळात ती बिलं नाही येते. माझा प्रश्न आहे की तुम्ही सत्तेवर आज शेतकऱ्याचा प्रश्न सोडवणार का नाही? काय प्रश्न आहे तुमचा? शेतकऱ्यांची राहिलेली ऊसाची बिलं जी राहिलेली आहे ती मिळणार का नाही? कुठली राहिली ती? 17-18 सालची. 17-18 सालची नाही. ऐका, त्यांचा प्रश्न असा आहे ऊसाची बिलं मिळणार आहेत का? 17-18 एक लक्षात घ्या. थांबा जरा, बाकीचे तुम्ही ज्या वेळेला ऐकून घ्या. सत्तारूढ कारखाना ज्या वेळेला सत्तेवर होता, सत्तारूढ ज्या पार्टी त्या कारखान्यावर होती, त्यावेळेला त्यांनी घातलेले ऊसाचे पैसे दिले नव्हते. आश्वासित म्हणजे करायचं चालू आहे. अनेकांची बिलं दिलेली जी नियमात बसली नाही ती पण दिली. कामगारांचे पगार दिलेले ज्यांनी बिलं दिली. कागदपत्र किती बिल आहे? जवळ 10 कोटीच्या आसपास जाऊन येणार. 10 कोटीच्या आसपास येणं बाकी म्हणतात ते. 10 कोटी वगैरे अजिबात नाही. चुकीचा आकडा आहे. ठीक आहे. 17 ला दिलं आणि कारखा तुम्ही चालवायला खासगीला दिलाय, तुमची जबाबदारी. एफआरपी ही 15 दिवसात दिली पाहिजे ना, तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होती. ह्यांनी 17-18ची बिलं दिलेली नाहीत, ऍडव्हान्स पेमेंट दिलेला नाही. हा एक शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी मग अशी उपस्थित केला. सत्ताधारी पार्टीनं शेतकऱ्याचा. मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून बोलतो. आज अखेर 15 वर्ष झाली राष्ट्रवादीची सत्ता आहे. आमदार कुठेही फलटण तालुक्यात दिसून आलेले नाहीत आणि कुठलाही कार्यक्रम यशस्वी झाला नाही. प्रश्न आमदार कुठेही फलटण तालुक्यात विकास कामात. महाराष्ट्रामधील ओबीसीचं आरक्षण या महाविकास आघाडीच्या सरकारच्या निखळीपणामुळे गेलेलं आहे. त्यामुळे ओबीसीवर अन्याय झालेला आहे. राजकीय दृष्ट्या हा ओबीसी सत्तेपासून वंचित झालेला आहे. बरं, ठीक आहे. आणखी काही प्रश्न आहे? आता प्रश्न जे ते स्थानिक ते राज्य आणि राज्य ते केंद्र जाताना दिसतात. बोलणार आहे तुमच्याकडे येतो मी. महागाईचा मुद्दा घेतो. इतरही मुद्दे आपण घेऊ. ब्रेक नंतर मी स्थानिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. ठीक आहे, राजकीय पक्ष बोलले पण त्यांचे काय प्रश्न आहेत, म्हणजे फलटणवासियांचे काय प्रश्न आहेत, याबद्दल मी तुमच्याकडे येणार आहे. घेऊ एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा संवादात आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रश्नांचा गलबला आणि या गलबलाटात संध्याकाळच्या वेळी खरं गरमागरमी आपल्याला होताना दिसते. मी जसं ब्रेक पूर्वी म्हणालो, मी सामान्यांच्या प्रश्नाला आता प्राधान्य देणार आहे. सुरुवात करतो. हा बोला. थेट प्रश्न. फलटण नगरपालिकेचे इलेक्शन गेल्या बारीला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाण्याच्या प्रश्नावरती, म्हणजे फलटण नगरपालिकेचं पाणी लोकांना उन्हाळ्यामध्ये कायमस्वरूपी मिळेल, पण आज अशी परिस्थिती की उन्हाळ्याच्या आधी सुद्धा पाणी आठवड्याला बंद असतं, तर हे काय पाणी येतं? दर आठवड्याला एकदा बंद पडते ह्यांचं तांत्रिक अडचणीमुळं. तर पाणी आठवड्यात एकदा पाणी येत नाही. येतच नाही. कमी दाब नगरपालिकेच्या पाठीमागे मेटकर गेली. ऐन रमजानच्या सणामध्ये मुस्लिम समाज उपोषणाला बसला होता. इतकी दयनीय अवस्था, अजून सुद्धा पाणी झालं नाही तिथं. फलटण तालुक्याची अशी परिस्थिती, तुम्ही जो म्हटला पहिल्या टायमिंगला की हा गजबक्सचा रस्ता आहे, ह्या रस्त्याच्या अवस्था तुम्ही कॅमेरा फिरवून एकदा पहा. इथले फ्लेवर बघ उखडले. नाही, सर्व तालुक्यात तुम्ही फिरा हा कॅमेरा घेऊन. हीच परिस्थिती. विकास काम तर झालीच पाहिजे फलटणची, त्याच्याबद्दल निधी येतोय. पण तरुणांना रोजगार अजिबात उपलब्ध नाही, बेरोजगारी खूप आहे. ह्या प्रश्नावर महत्वाचा झाली पाहिजे. एमआयडीसी नको, रोजगारच नाही. तर बेकारी वाढलेले आहे. एमपीएस परीक्षा घोटाळा झाले, म्हाडा झाले, आरोग्य खात्याची परीक्षा घोटाळा झाले, याची बेकारी
संपवणार कधी? हे नुसते भांडत असतात सगळे. नगरपालिकेचा नगरपालिकेचा वार्षिक बजेट 150 कोटी आणि 5 वर्षाचं बजेट 750 कोटी आहे आणि त्यावेळेस सुद्धा म्हणजे एवढं असून सुद्धा नागरिकांना किंवा लोकांना कामं नाही. अक्षरशः महाराष्ट्र शेतकऱ्याबरोबर नवीन युवक असणारा बी आत्महत्या करायला लागला. कारण एवढंच आहे की रोजगार नाही. कमीच कंपनी आहे. भूमिपुत्रांना 80% त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजेत. 10-12 हजार नाही मिळालं. आमचा प्रश्न तेच आहे, मिळालं नाही त्या ठिकाणी. कमीन्समध्ये लोकांची अशी अवस्था आहे की 20-30 एकर जमिनी त्यांच्या कमीन्सच्या प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. हे लोक परमनंट नाहीयेत. 9,500 रुपये पगार. भूमिपुत्रालाच परमनंट नाहीये. सिक्युरिटी गार्ड म्हणून ते काम करतात. परमनंट नाहीयेत. कोणतीही त्यांना संधी दिली जात नाही. इथे बारामती इथं बघितलं तर 25 किलोमीटर वरती आहे. फलटणचा काय विकास आहे आणि बारामतीचा काय विकास आहे हा फरक. या ठिकाणी फलटणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बोलत असताना मला आवर्जून सांगायचे प्रश्न माझा हाच आहे की येथील सुशिक्षित बेरोजगार जे विद्यार्थी किंवा कामगार जे आहेत त्यांना कमेस मध्ये कामाला लावताना किंवा भरती करताना ह्यांच्या सह्या कशासाठी न्याव्या लागतात? ह्यांची शिफारस न्यावी लागते. पण त्या शिफारस कोणाची शिफारस? हेतून नाव घेणार नाही आम्ही. पण फलटून मधून शिफारस न्यावी लागती. त्यावेळेस आमची पोरं परमंडन होतात. ज्याला नोकर भट्टीचं टेंडर आहे ते स्वतः राष्ट्रवादीचे हित आहेत. त्यांनी सांगावं 80% आहे का? आणि MIDC मधल्या तुमच्या कमीज मध्ये फक्त 2 जणांना नोकरी मिळाली. ते कोण होते पहिले तेही जाहीर करावं. ठीक आहे. MIDC मध्ये आता 11 प्लांट आहेत. सगळं मान्य आम्हाला. पण ज्या लोकांच्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे, माझ्यासारखी इंजिनियर मुलं तिथं काम करतायत, त्यांना पगार किती मिळाला पाहिजे? 8,000-9,000 हा पगार येतो. याला तुम्ही रोजगार म्हणता का? आज 8,000 मध्ये असल्या महागाईमध्ये 15% महागाई गेलेली. त्या 15% महागाई गेल्यामध्ये 8,000 काय होतं? या मुद्द्याला मी सहमत आहे. मी येतो ना काका, तुमचा एसटी स्टँडचा मुद्दा आहे ना, येतो तुमच्याकडे. हा मुद्दा पूर्ण करू. भूमी पुत्राला रोजगार मिळाला पाहिजे. 80% भरतीचा GR आहे. बरोबर आहे. त्या नियमानुसार ते असं म्हणतायत की जे भूमिपुत्र लागले ते तिथं सुरक्षा रक्षक आहेत. दुसरा विषय असा आहे की जे क्वालिफाईड आहेत, ज्या जमादारा जे क्वालिफाईड आहेत त्या क्वालिफिकेशन प्रमाणे नोकऱ्या मिळतात. असू द्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या ना. अहो एक विषय असा नाहीये. कॉन्ट्रॅक्टर कुणी बी करू शकतात ना. कॉन्ट्रॅक्टरचा काय विषय तो दवा? कॉन्ट्रॅक्टर कुणाला मिळू शकतो? आहे जो रेट असेल तो देईल. त्याला काय अडचण आली ह्यांना? ह्यांना काय कुणी नको म्हणलं हो भरायला? मला सांगा, स्थानिक लोक तुम्ही लावू शकता की नाही? स्थानिक आहे. 100% लोक स्थानिक आहे. 100% लोक स्थानिक आहे. हे काही बाहेरचा नाही. म्हणता शिफारस न्यावी लागते. खरं अजिबात शिफारस नाही. येईल त्याला काम आहे. येईल त्याला काम आहे. शिफारस नाही. समोरच्याकडनं आरोप होतोय की भूमिपुत्रांना नोकरी दिली जात नाही. भूमिपुत्रांना 100% त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं. परंतु क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना सेवेमध्ये सामावून घेतलं. 100% रोजगार कोण देऊ शकत नाही. 100% रोजगार कोण देऊ शकत नाही. माझ्या नरेंद्र मोदी साहेब सुद्धा देऊ शकत नाही. माझ्या बुद्धीला झेपेल असा प्रश्न विचारतो. एका कंपनी व्यतिरिक्त अजून इतर कंपनी इथं का आल्या नाही? कमीन्सचा या देशामधला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आहे. मेगा प्रोजेक्ट आहे. या देशातला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आहे. आणि देशातला सर्वात मोठा मेगा साईट कमीन्सची ही श्रीमंत रामराजेंच्या मार्फत 11 कंपन्या एका जागेवर येणं शक्य नाही. आणि एक कंपनी मला सांगा ताई, ती एक कंपनी इथल्या स्थानिकांचा रोजगार पूर्ण करू शकते? सर इथं फक्त एक कंपनी नाहीये. ऐका, एक जरी इंटरनॅशनल कंपनी असली तरी भूमिपुत्र किती? गोविंद सारखा इथं मोठा प्रोजेक्ट आहे. तिथं 1,000 मुलं कामाला आहेत. 2 साखर कारखाने इथे आहेत. तिथंही मोठ्या प्रमाणात मुलं कामाला आहेत. आणि जेव्हा ह्या शहराचं औद्योगिकरण होतं, छोटे मोठे व्यवसाय सुरू होतात. इतरही कंपन्या तू असं तुम्ही असं म्हणता? इतर कंपन्या आहेत.
आहे तो सहकारी साखर सहकारी कारखाने आहेत सगळे आहे। मला एवढं सत्ताधाऱ्यांनी एक मिनिट सत्ताधाऱ्यांनी फक्त एक उत्तर द्यावं की आता सातारा जिल्ह्यामध्ये हे नळावरची भांडणं कायम चालू राहणार आहे त्या सत्ताधाऱ्यांची विरोधी पक्षाची। माझा हा प्रश्न आहे की सातारा जिल्हा बँकेने आता 3% व्याजदर कमी केले, कुणामुळे केले? आम्ही आम आदमी पार्टीने त्यासाठी आंदोलन केलं, त्याच्यानंतर यांनी आम्ही त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी 3% व्याजदर कमी केला। इंडस्ट्री काढली काय झालं त्याचं? एकही इंडस्ट्री खासदार असताना केंद्रामध्ये सरकार असताना का कारखाने आले नाही, का निघाले नाही? नुसतं भडकवायचं। तुम्हाला मी सांगतो कोणतरी एकाच जबाबदारी घ्यायला पाहिजे ना। खासदार साहेबांनी रेल्वे आणली, रेल्वे फलटण पुणे फलटण मुंबई आणि सगळ्यात मोठा कारखाना उभा केलाय फलटण तालुक्यामध्ये, ह्यांनी विकले होते ते कारखाने, ह्यांनी विकले आमच्या खासदारांनी कारखाना। हे म्हणतात तुम्ही होते ते कारखाने विकले, हे म्हणतात काय म्हणतात? प्रश्न ऐकू ते म्हणतात तुम्ही होते ते कारखाने विकले। कुठले कारखाने विकला? अहो विकल्याला उलट कारखाना श्रीराम बंद पडलेले कारखाने चालू केले। आज श्रीराम सहकारी साखर कारखाना न्यू शुगर फलटण वर्क हा चांगल्या सुस्थितीमध्ये आलेला आहे। सहकार म्हणून खासगी केले, किशात घातले तुम्ही कारखाने स्वतःचे, शेतकऱ्यांशी घेणं देणं नाहीये तुम्हाला, तुम्ही स्वतः किशात कारखाने भरले। सर एक कमीज कंपनीचा मुद्दा एक बोलतो, जर का कमीज कंपनी मध्ये जर का आपल्याला कामायचं लागायचं म्हटलं तर जर आपल्याला आपलं शिक्षण किती ते बघत नाहीत, जर का आपल्याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची जर का शिफारस पत्र असेल तर आपण तिथं कामाला लागू शकतो, अन्यथा तिथं आपण कामाला लागू शकत नाही। ते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस साफ खोटा मुद्दा आहे त्यांचा। तिथं कमीन्स मध्ये आता तुम्ही कधीही जाऊन माहिती घ्या, तिथे 60-70% मुलं आपली स्थानिक पात्र हॅलो सरकारी दवाखान्यात जर माणूस गेला पाय मोडला हात मोडला चलो सातारा, म्हणजे सरकारी दवाखान्यात सुविधा आहेत का नाही, तिथं सेवा आहेत का नाही, चलो सातारा। चलो सातारा म्हणजे सामान्य माणसाने काय करायचं? सामान्य माणसाने दवाखाना जोशी ही सगळ्या दवाखाना फुल होत चाललं, गरीब माणसाने काय करायचं? माझा पाय मोडला। कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 मोठ्या हॉस्पिटलचं काम चालू आहे, मोफत माफक। आज जवळजवळ 30-31 वर्ष झाली राजगटाकडे, राजगट म्हणतो मी स्वतः सांगितलं, पण आजही विकासाची कामं जी आहेत फलटणमधली आजही पूर्ण झालेली नाहीयेत। आजही मूलभूत सुविधा आपण रस्ते असतील किंवा पाणी असेल किंवा आरोग्य असतील हे अजूनही परिपूर्ण नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट ह्या मूलभूत सुविधा झाल्या, ह्या मूलभूत सुविधा तर कधीच पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, पण ह्याच्यापेक्षा ज्या ऍडव्हान्स आहेत त्याआधी आज 30 वर्षांमध्ये आमची सूचना अशी आठवडा बाजार फलटण मधला माजायला का नेला आणि महात्मा गांधींचा पुतळा 3 वर्ष झाला कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सीएसआर, जो कमीचा सीएसआर येतो नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना हाताला धरून सीएसआरची विल्हेवाट लावली जाते, एवढं नक्की खरं आहे त्या ठिकाणी। आघाडी शासनानं शेतकऱ्याला 50,000 अनुदान ते दिलं नाही, स्वतः अजितदादांनी सांगितलं होतं ते फसवले शेतकऱ्याला, लाइट बिल माफ करतो म्हणजे तर 50% लाइट भरून त्या ठिकाणी 12 तास लाइट द्यायची, 4 तास लाइट दिली जाते, हे सरकारचा अपयश आहे। आज प्रायव्हेट शाळा इथं चालू आहेत आणि नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद का पडल्या? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळेल जेव्हा आमच्या खात्यावरती 5 लाख जमा होतील, 2 लाख कल्ला गोंधळ करून काही होणार नाही। प्रश्न आणि घेत हे प्रश्न सोडवला गेले पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो ज्याची ही जबाबदारी आहे, मग तो विरोधक असो मग तो सत्ताधारी असो, ही जबाबदारी घ्या। या जनता सब जाणते, हे बघतात की तुम्ही त्यांचं काम करतायत की नाही, त्यांचे प्रश्न सोडवतायत की नाही, त्यामुळे हा कितीही गोंधळ गोंगाट झाला तरी संवाद यात्रेत जनसामान्यांचे प्रश्न आम्ही मांडणार। भेटूया तुमच्या भागात।